हेलो फ्रेंड्स, माई सेल्फ तेजस्वी भुईंगड़े, असिस्टेंट टीचर, भोगावती महाविद्यालय, कुरुकली। टुडे वी डिस्कस ट्वेल्थ एंड मैथमेटिक्स पार्ट वन, टॉपिक नंबर वन, मैथमेटिकल लॉजिक। इन दिस टॉपिक वी डिस्कस पॉइंट वन, स्टेटमेंट एंड इट्स ट्रूथ वैल्यू। जनरली जे स्टेटमेंट अपन ग्रैमेटिकली शिकलेलो आहोतच, पण इथे लॉजिकमध्ये स्टेटमेंटचे काही पर्टिक्युलर डेफिनेशन आहे, त्या स्टेटमेंटला काही ट्रूथ वैल्यू असेल, हे सगळं आपण या पॉइंटमध्ये स्टडी करणार आहोत। देन सेकंड पॉइंट, लॉजिकल कनेक्टिव्स कंपाउंड स्टेटमेंट। जे एखादं स्टेटमेंट असेल तर ते लॉजिकली किंवा लॉजिकमध्ये सिम्बॉलिकली कसं लिहिलं जातं, किंवा जर दोन सिंपल स्टेटमेंट असतील तर त्याचं कंपाउंड स्टेटमेंट कसं करता येईल, हे सगळं आपण या सेकंड पॉईंटमध्ये स्टडी करणार आहोत। देन थर्ड पॉईंट, ट्रूथ टेबल्स ऑफ स्टेटमेंट्स अँड कंपाउंड स्टेटमेंट्स। प्रत्येक स्टेटमेंट आणि कंपाउंड स्टेटमेंटसाठी काही आपल्याला ट्रूथ टेबल तयार करता येतात, ते कसे करायचे ते या पॉईंटमध्ये बघता येईल। देन नेक्स्ट वन, स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स। देन टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी। काही स्टेटमेंट पॅटर्न्स एका ठराविक कंडिशननुसार टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी ह्या पार्टमध्ये विभागले गेलेले आहेत, ते या पॉईंटमध्ये स्टडी करू। देन नेक्स्ट वन, क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स, सो ड्युअलिटी। अँड लास्ट वन, ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स अँड स्विचिंग टेबल। नाऊ वी सी फर्स्ट डेफिनेशन, स्टेटमेंट। आता स्टेटमेंट म्हणजेच विधान आणि सेंटेन्स म्हणजेच वाक्य। आता ग्रामरमध्ये सेंटेन्स माहिती आहे, सेंटेन्सचे वेगवेगळे टाईप्स आहेत, त्यातलं जे विधानार्थी वाक्य किंवा डिक्लरेटिव्ह सेंटेन्स किंवा आपण त्याला असरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो, हे जे डिक्लरेटिव्ह और असरेटिव्ह सेंटेन्स आहे त्यालाच लॉजिकमध्ये स्टेटमेंट म्हणून कन्सिडर केलं जातं। पर्टिक्युलर डेफिनेशन घ्यायची झाली तर ती अशी असेल, अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली। कोणताही सेंटेन्स ट्रू आणि फॉल्स ॲट अ टाईम दोन्ही असू शकत नाही, एकतर ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल। असं जे काय डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असणार आहे त्यालाच लॉजिकमध्ये स्टेटमेंट म्हटलं जातं। द नेक्स्ट, ही स्टेटमेंट आहेत ती डिनोट करण्यासाठी पर्टिक्युलर लेटर्स यूज केले जातात, स्मॉल लेटर्समध्ये पी, क्यू, आर, यस अँड सो ऑन, या पद्धतीने हे स्टेटमेंट आपण डिनोट करू शकतो। देन ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट, जसं की आपण डेफिनेशनमध्ये बघितलं, कोणतंही सेंटेन्स आयदर ट्रू ऑर फॉल्स, एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, त्यावरूनच त्याची ट्रूथ व्हॅल्यू कन्सिडर केली जाते। जर ते स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टीने डिनोट केली जाते, इफ अ स्टेटमेंट इज ट्रू देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी। सिमिलरली इफ स्टेटमेंट इज फॉल्स देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ऑब्व्हियसली कॅपिटल एफ। नाऊ वी सी ओपन सेंटेन्स। टाईप्स ऑफ सेंटेन्स बरेच आहेत टाईप्स, त्यापैकी आता इथं ओपन सेंटेन्स लॉजिकमध्ये काय घेतलं जातं पाहूयात। ओपन सेंटेन्स म्हणजेच काय, असं सेंटेन्स असतं ज्याची ट्रूथ व्हॅल्यू काही ठरलेली नसते, म्हणजे ती व्हॅरी होत राहते कंडिशननुसार, ती ट्रूथ व्हॅल्यू व्हॅरी होते। जस्ट डेफिनेशन असेल, अ सेंटेन्स हूज ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन सिच्युएशन और व्हॅरी अकॉर्डिंग टू सम कंडिशन्स इज कॉल्ड ओपन सेंटेन्स। म्हणजे एखादं आपण कन्सिडर केलं, ही इज अ म्युझिशियन, तर प्रत्येकासाठी हे स्टेटमेंट ट्रू असेल असं नाही, ते व्यक्तीपरत्वे त्याची ट्रूथ व्हॅल्यू चेंज होत राहील। म्हणजे ही इज अ म्युझिशियन हे आपण ओपन सेंटेन्स म्हणून कन्सिडर करू शकतो। आता काही नोट्स घेऊयात। नोटमध्ये काही सेंटेन्सेस अशी आहेत जी आपण लॉजिकमध्ये ॲज अ स्टेटमेंट कन्सिडर करू शकत नाही। फर्स्ट असेल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स। इंट्रोगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य, ज्या सेंटेन्समध्ये क्वेश्चन विचारलेला असतो, तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स डिरेक्टली आपल्याला ओळखता येईल, क्वेश्चन सॉरी सेंटेन्सच्या पुढं क्वेश्चन मार्क असतो, ते असणार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स। असं जे काय सेंटेन्स असणार आहे ते इन लॉजिक आपण स्टेटमेंट कन्सिडर करू शकत नाही। देन सेकंड वन, एक्सक्लामेटरी, उद्गारार्थी किंवा उद्गारवाचक वाक्य, हे देखील आपल्याला ओळखता येतं, वाक्याच्या पुढं उद्गारार्थी चिन्ह असतं
असं असणारं आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स, हे देखील आपल्याला ॲज अ स्टेटमेंट लॉजिकमध्ये कन्सिडर करता येणार नाही. द नेक्स्ट वन इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय? थोडक्यात आज्ञार्थी वाक्य. आता इम्पेरेटिव्हमध्ये अजून काय काय घेता येईल? ऑर्डर, सजेशन, रिक्वेस्ट, कमांड, हे जर काय एखाद्या सेंटेन्समध्ये असेल तर ते देखील आपल्याला लॉजिकमध्ये ॲज अ स्टेटमेंट कन्सिडर करता येणार नाही. अँड लास्ट वन ऑब्विसली ओपन सेंटेन्स, कारण ओपन सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू व्हॅरी होत राहते, त्यामुळे हे देखील सेंटेन्स आपण लॉजिकमध्ये ॲज अ स्टेटमेंट कन्सिडर करू शकत नाही. नाउ वी सी सम एक्झाम्पल्स. क्वेश्चन, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यूज. ओके, काही स्टेटमेंट सेंटेन्सेस दिली जातील ते आपले जो स्टेटमेंट आहेत की नाही चेक करायचे आहेत, आणि जर स्टेटमेंट्स असतील तर त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहायचे आहेत. ओके, फर्स्ट एक्झाम्पल, झिरो इज अ कॉम्प्लेक्स नंबर. ऑब्विसली इट इज अ ॲसरेटिव्ह सेंटेन्स, त्यामुळे हे स्टेटमेंट असणारच आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू, झिरो हा ऑब्विसली कॉम्प्लेक्स नंबर आहे त्यामुळे हे स्टेटमेंट देखील ट्रू आहे, त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे कॅपिटल टी. येस, इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. सेकंड एक्झाम्पल, ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. ऑब्विसली हे देखील एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, त्यामुळे हे आपण स्टेटमेंट कन्सिडर करू शकतो, ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. आता हे स्टेटमेंट जर तुम्ही सेंटेन्स चेक केलात तर इथं ऑल होल नंबर्स आर रिअल नंबर हे ट्रू होऊ शकतं, बट ऑल रिअल नंबर्स आर नॉट होल नंबर्स, त्यामुळे इथं दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते फाल्स असणार आहे. त्यामुळे इथं लिहिता येईल, इट इज अ स्टेटमेंट विच इज फाल्स, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. देन नेक्स्ट वन, थर्ड एक्झाम्पल, क्लोज द डोर. आता या सेंटेन्समध्ये जर तुम्ही चेक केला तर इथं ऑर्डर दिलेले, म्हणजेच काय, हे जे आहे ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असणार आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपण ॲज अ स्टेटमेंट कन्सिडर करत नाही, त्यामुळे म्हणता येईल इट इज अन ऑर्डर, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. द नेक्स्ट वन, डू यू लाईक मॅथमॅटिक्स? ऑब्विसली हिअर इज अ क्वेश्चन मार्क अँड इट इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, देअरफोर दिस इज नॉट अ स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट वन, इट रेन्स हेवीली. तर ह्या जर तुम्ही सेंटेन्समध्ये चेक केलात, इट रेन्स हेवीली, हे देखील आपल्याला कंडिशननुसार याची ट्रूथ व्हॅल्यू व्हॅरी होत राहील. जर खरंच पाऊस पडत असेल तर याची ट्रूथ व्हॅल्यू टी येईल, जर पाऊस पडत नसेल तर याची ट्रूथ व्हॅल्यू फाल्स येईल. त्यामुळे इथं आपण ट्रूथ व्हॅल्यू पर्टिक्युलर नाही सांगू शकत, त्यामुळे हे ओपन सेंटेन्स असणार आहे. इट इज अन ओपन सेंटेन्स, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. थँक्यू.